श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी मी स्वामींच्या सेवेत काय शिकले ते बघूया। तक्रार नाही धन्यवाद शिकले, तुमच्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकले। पूर्वी कोणी टीका केली तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचं, आता तुमच्या इच्छेत इच्छा मिळून राहायला शिकले। श्वास तुम्ही ध्यास तुम्ही या भक्ताला लागलेली आस तुम्ही, स्वामी राया सुरुवातही तुम्हीच आणि शेवटही भक्त तुम्हीच। स्वामी माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश। राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जीवनातल्या बऱ्याच समस्या दूर होतात। सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका, वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल। स्वामी सेवा करत असताना खूप अडचणी येतात, नवे स्वामींनी आपली परीक्षा बघत असतात, बरेच जण कंटाळून सेवा सोडून देतात, पण नेमका तोच तुमचा कसोटीचा काळ असतो। म्हणून आपण जे मागतो ते आपल्यासाठी किती लाभदायक आहे त्यापेक्षा चांगलं तेच महाराज आपणास देणार असतात। निस्वार्थपणे सेवा करा, आयुष्यात सर्व काही मिळतं। स्वामींच्या दरबारात कुठलीही गोष्ट अशक्य नाही। श्री स्वामी समर्थ। स्वामी सर्व काही पाहू शकतात, पण आपल्या भक्तांना संकटात पडलेलं ते पाहू शकत नाही। संयम ही कडू वनस्पती आहे, पण त्याचं फळ नेहमी गोड असतं। समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं। रडलं तर संकट तुम्हाला संपवून टाकतील आणि लढला तर तुम्ही संकटांना संपवून टाकचाल। समुद्रातल्या तुफानांपेक्षा मनातील वादळे जास्त भयानक असतात। शांतपणे तू माझं नामस्मरण कर, भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही डामाडोल होऊ द्या, पण काळजा स्वामीबद्दल प्रेम भक्ती असेल तर एक दिवस विजय तुमचाच आहे। एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील, कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे। श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी। देवा वाट माझी चुकली तर साथ तुमची असावी, आणि शब्द माझे चुकले तर माफी तुमची असावी। जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय।